नागपूरमधून काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांचा राजीनामा स्वीकारू नका आणि पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांवर कारवाई करा. त्याचबरोबर पराभवास जबाबदार नेत्यांवर कारवाई करण्याचा ठराव जो आहे तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. नागपूर शहर काँग्रेस कमिटीने हा ठराव मंजूर केला आहे. पक्षविरोधी ज्यांनी कारवाई केल्या या निवडणुकीत त्यांच्यावर कारवाई करा आणि पराभवाला जे नेते जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असा ठराव आता सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. नागपूर शहर काँग्रेस कमिटीने हा ठराव मंजूर केला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी या पराभवानंतर राजीनामा दिला होता त्यामुळे त्यांचा राजीनामा स्वीकारू नका असा सुद्धा या कमिटीत म्हणण्यात आलं. याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपले नागपूरचे ब्युरो चीफ गजान उमाटे आता आपल्यासोबत आहे. गजान, याबद्दल आणखी काय तपशील आहे तुझ्याकडे? सौरभ, नागपुरातली काँग्रेस जी आहे ती चार वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलेली आहे आणि त्यातला एक गट म्हणजे मुत्तेमवारांचे गट. मुत्तेमवारांच्या गटाचे विकास ठाकरे हे सध्या शहर अध्यक्ष आहे, परंतु त्यांच्या नेतृत्वात दारुण पराभव झाला काँग्रेसचा, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. परंतु हा राजीनामा स्वीकारू नये असं समितीनं सुचवलेलं आहे, मागणी केलेली आहे. आणि ज्या गटातटामुळे काँग्रेसचा पराभव झाला त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे. अगदी खरं. आता कोणकोणत्या नेत्यांवर ही कमिटी किंवा काँग्रेसतर्फे कारवाई होते ते बघावं लागेल. थँक्यू गजान या सगळ्या माहितीबद्दल.